कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज महाराणा प्रताप सिंग जयंतीनिमित्त भुसावळातील जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका भेट देत या रुग्णवाहिकेचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. यासाठी भुसावळ शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने उपचारासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी शहरातील नागरिकांसाठी महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीच्या निमित्त रुग्णवाहिका सप्रेम भेट देत तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदरील रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, डॉक्टर व पेट्रोल मोफत राहणार आहे. ज्या गरजवंतांना गरज असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले आहे. समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत नागरिकांसाठी ही सेवा सतत सुरू राहणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, युवराज लोणारी, परीक्षित बराटे, ज्येष्ठ पत्रकार संजय सिंग चव्हाण तसेच समाज बांधव उपस्थित होते. मी महेंद्रसिंग ठाकूर समाजसेवक या नात्याने आज महाराज जयंतीचा औचित्य साधून कोरोनाचं वाढतं थैमान पाहून मी आज ॲम्ब्युलन्स ही हिचं लोकार्पण आमदार संजय सावकार यांच्या हस्ते सर्व शहरवासियांना आणि समाज बांधवांना ही भेट म्हणून मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन राहील, वेळ पडला तर मी डॉक्टर पण अवेलेबल करून देऊ, तर पेट्रोल वगैरे हे पण आमच्याकडून मोफत राहणार आहे. तरी ज्यांनाही ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असेल 24 तास कधीही संपर्क करा. माझा नंबर सर्व ठिकाण सर्व लोकांना माहितच आहेत. ज्यांना माहीत नसेल ॲम्ब्युलन्सचा मी नंबर लिहिलेला आहे तर व्हॉट्सअपवर सर्व सोशल मीडियाच्या मार्फत मी माझा नंबर पण सर्वांना देईल. प्राण जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, याच अनुषंगाने मी ही सेवा केलेली आहे. समाजाचं आपल्याला देणे म्हणून मी ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. भुसावळ शहराचे नगरसेवक आमचे मित्र श्री महेंद्रसिंग ठाकूर पिंटू भाऊ यांनी कोविडच्या या महामारीच्या काळामध्ये समाजाची व एकूणच सर्वांची रुग्णांची गरज लक्षात घेता या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स, एक अद्ययावत अशी ऑक्सिजनयुक्त ॲम्ब्युलन्स त्यांनी समाजासाठी आज या ठिकाणी डोनेट केलेली आहे, लोकार्पण केलेलं आहे. या त्यांच्या या कृत्या त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी समाजाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा समाजाच्या वतीने त्यांच्या वतीने घडत राहावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो.